शिवारा धुंदे एम आय टँक 1985 सालापासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर फक्त 2 वेळेस भरलेला आहे. ज्यावेळेस हा टँक बनवताना सुराणे धरणात आमच्या या सुराणे गावाच्या जवळजवळ 50% जमिनी ह्या सुराणे या धरण बनवत असताना ॲक्वायर झालेला आहे. त्याच्यानंतर आमच्या या सुराणे गावासाठी या धरणातून जर पाणी आलं तर जे तरुण शेतकरी वर्ग आहे हा शेती करण्यात एक उत्स्फूर्तपणे पुढे येईल. कारण आज जर बघितलं तर बाहेर नोकऱ्या नाहीत, तरुण सुशिक्षित हे बेकार आहेत, आणि घरी बघितलं तर पाणी नाही. आज आमचा हा परिसर अतिशय नैराश्य अशा भूमिकेत आहे. आपण करायचं काय बा? बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला 1-2 पाऊस बऱ्यापैकी झाला होता, त्याच्यानंतर पाऊस आला नाही. तर त्यांनी जे कोणी कांद्याचे रोपं टाकले, कोणी काय कोणी काय हे पिकं केले, परंतु सर्व पिकं हे खर्च करून जळून गेले. आणि आता त्यांना गुरांना पुढे पाणी द्यायचं कसं, चारा द्यायचा कसा, स्वतःला पिण्याचा पाण्याचा हा असा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि हा प्रश्न कायमस्वरूपी जर सोडायचा असेल तर ह्या सुराणे दुंदे एम आय टँकमध्ये हरणबारी उजवा कालव्याचं जर पाणी आलं तर हा कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकेल. व येथील सतमानं, दुंद, वायगाव, सुराणं, देवळानं या 5-7 खेड्यांचा कायमस्वरूपी प्रश्न हा सुटतो. पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न हा सुटतो. त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी आम्ही तरुण मंडळी मगाशी 2-3 वर्षापासून प्रत्येक मीटिंगला प्रत्येक याला हजर राहिलो आहे. मी स्वतः प्रत्यक्ष हजर राहिले. तर आत्तापर्यंत तर आम्हाला वाटतं काही अडचणी होईल. स्वतः प्रत्यक्ष मागच्या आठवड्यात पालकमंत्री साहेब या धरणात पाहणी केली त्यांनी व आम्हाला सांगितलं तर 6 महिन्याच्या आत तुमचं काम आम्ही मार्गीला लावतो. तर इथून पुढे आता सर्वेक्षणाचं काम सुरू होत आहे असं आम्हाला माहिती देण्यात आली. तर एक सर्वेक्षणाचे जे अधिकारी प्रत्यक्ष जर इथं येऊन गेले, आमच्या या दुंदे एम आय टँक सुराण्याचा एक पादर तलाव आहे, इथं जर ते येऊन गेले आणि प्रत्यक्ष जर पाहणी केली आणि सर्वेक्षण करताना आमच्या येथील सुराणे, दुंदे, देवळाने, वायगाव येथील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सर्वेक्षण करण्यात यावा हीच आमची एक इच्छा आहे. आणि आमचं काम हे निश्चितच या शासनाच्या कालावधीत मार्गी लागेल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो.